नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात आले आहे. परंतु प्रकाश आंबेडकर मात्र आपण महाविकास आघाडीचा घटक नसल्याचे सांगतात. हा घोळ निस्तरला जाण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी वेगळीच गुगली टाकली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी आपसातील जागा वाटप आधी करावे आणि त्यानंतर कोणत्या पक्षाकडून कोणत्या जागा मागायच्या हे आम्ही ठरवू. याचा अर्थ वंचित कोणत्या आणि किती जागा मागणार हे उघड झालेले नाही. जागा वाटप करताना हे तिन्ही प्रमुख पक्ष वंचितला सोडक्याच्या जागा गृहीत धरून जागा वाटप करू शकत नाही. त्यांच्यात जागा वाटप होईल ते त्यांना ज्या जागा लढवायच्या आहेत त्यापुरतेच मर्यादित असेल. त्यामुळे जागा वाटपाचा अंतिम निर्णय होताना प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित राहावे आणि सोबतच जागा वाटप करावे ही अपेक्षा महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. प्रकाश आंबेडकर मात्र आधी तुम्ही चाटून घ्या आणि नंतर तुमच्यापैकी कुणाकडून कोणत्या जागा आम्हाला हव्या आहेत ते आम्ही सांगू ही भूमिका रेटून नेत आहेत. त्यामुळे तिन्ही पक्ष धास्तावल्यासारखे दिसत आहे. सहकारी पक्षासोबत भांडून प्रसंगी आपल्याकडची जागा त्यांना देऊन एखादा मतदारसंघ आपल्या पक्षासाठी मिळवावा आणि नेमक्या त्याच मतदारसंघावर प्रकाश आंबेडकरांनी दावा करावा असे होण्याची भीती असल्याने प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन जागा वाटप व्हावे असे महाविकास आघाडीला वाटत आहे. तुर्तास तरी प्रकाश आंबेडकर त्याला तयार नाहीत असे दिसते. या नव्या पेचामुळे आधीच लोंबकळलेली जागा वाटपाची चर्चा अधिकच लांबण्याची शक्यता निर्माण झाली. अकोलेची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडण्याची तिन्ही पक्षांची तयारी आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांच्या यादीत किमान 6 जागा असल्याचे बोललं जात आहे. त्यात कळीचा मुद्दा ठरू शकणारी मुंबईची 1 जागा असल्याचेही बोललं जात आहे. सोबत बसलो तर आपल्या हाती काहीच लागणार नाही, 1-2 जागांवर आपली बोळवण होईल असे प्रकाश आंबेडकरांना वाटत असावे आणि म्हणूनच आधी तुमचे होऊ द्या अशा प्रकारची गुगली त्यांनी टाकली असावी. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.